मुंबईकर नेहमीसारखे घाई गडबडीत धावत होते, कामात व्यग्र होते. अचानक मुंबईचा आसमंत कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजानं दणाणून गेला. मुंबई हादरली होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE भारतातलं सगळ्यात जुनं आणि मोठं स्टॉक एक्सचेंज. दलाल स्ट्रीटवर काम जोमानं चाललं होतं. नियमानुसार 1 वाजता घंटा वाजला. अर्धा तास उरल्याचा तो इशारा होता. खरं तर इशारा होता जेवणाच्या सुट्टीचा, पण नंतरची घंटा ऐकूच आली नाही. कांठाळ्या बसवणारा आवाज आला आणि संपूर्ण मुंबई हादरली. अचानक सगळं वातावरण बदलून गेलं होतं. लोकांच्या डोळ्यापुढचं नेहमीच्या सवयीचं जे दृश्य क्षणार्धात पार बदलून गेलं. जिलाजीत सिंग मुंबईच्या स्टॉक मार्केट जवळच त्याचा सँडविचचा ठेला आहे. सँडविच विकून आपलं पोट भरणारा जिलाजीत 12 मार्च 1993 त्या शुक्रवारी नेहमीसारखा सकाळी आपल्या कामावर हजर होता. अवघ्या 20 वर्षांच्या जिलाजीतला तो दिवस आजही चांगला आठवतोय. नाही, मैं धंदे पर खड़ा था. उसके बाद काफ़ी भीड़ थी और उसके बाद पब्लिक भी मेरे पास 2-3 कस्टमर थे और उसी में स्पॉट हो गया और मैं तुरंत ज़मीन पर गिर गया. कस्टमर भी गिर गए. उसके बाद मैं खड़ा हुआ तो मैं काफ़ी ऊंचाई में 20 फुट दूरी पर उड़ के गया. धुआँ काफ़ी निकल गया था, खून और कांच काफ़ी गिर गया था. बदन में बहुत लगा था, पूरा बदन में कांच है. जिलाजीतचा ठेला स्टॉक मार्केटच्या बिल्डिंगला लागूनच होता. बॉम्बस्फोट झाला आणि जिलाजीत 20 फूट लांब फेकला गेला. जिलाजीत जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडला होता. बारीक काचांमुळे त्याच्या अंगभर जखमा झाल्या होत्या. नाही, पायर में पूरा मतलब जखम हुआ है. अभी तक मतलब चल नहीं पाता हूँ और पूरा मतलब आपको दिखा रहा हूँ, देखो कैसा है. अभी तक कांच है अंदर, बहुत ज्यादा है. या अचानक घडलेल्या स्फोटात अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दलाल स्ट्रीटचं रूपच पालटून गेलं होतं. आणि ती नेमकी जेवणाची वेळ असल्यानं आजूबाजूच्या कार्यालयातले लोक स्टॉक मार्केटच्या खाऊ गल्लीत जेवणासाठी सुद्धा आले होते. त्या दिवशी शेजारच्याच ऑफिसमध्ये काम करणारे विलास कणेकर डबा आला नव्हता, म्हणून खाऊ गल्लीत पावभाजी खायला आले होते आणि अचानक स्फोट झाला. इथं बाहेर पडलो. ही जी आता गल्ली रिकामी दिसते, इथं हे काही नव्हतं. इथं सगळे स्टॉल्स होते, पावभाजी, सँडविच, चायनीज सगळे स्टॉल्स होते. तर माझा नेहमीच्या पावभाजीवाल्याजवळ मी पावभाजीची ऑर्डर देऊन उभा होतो आणि तो पावभाजी बनवेपर्यंत मी वाट बघेपर्यंत कांठाळ्या बसणारा आवाज झाला आणि नंतर मला काहीच आठवत नाही. तर हे इथं जे भाग दिसतो आहे, इथे सगळा एक मातीचा ढिगारा होता, काहीतरी कन्स्ट्रक्शन चाललं होतं. तर नंतर मला माझ्या मित्रांनी पाहिलं तेव्हा मी इथे पडलेलो होतो. सगळी माती डोक्या बिक्यात गेलेली होती आणि काचा वगैरे गेल्या होत्या आणि मी 10-1 मिनटं बहुतेक अनकॉन्शियस असणार. तेव्हा पूर्ण धूर होता सगळा, अंधार झालेला होता. सगळी माती अशी वरती उडलेली होती आणि बरेचसे लोक इथे पडलेले दिसले मला. आजूबाजूला त्या अंधारात जरा बघत होतो तर असे लोकं पडले होते आणि खूप आडावडी चाललं होती. 60-70 काचा अंगात भरलेल्या होत्या. फार मोठ्या नव्हत्या, पण छोट्या छोट्या काचा अंगभर सगळ्या होत्या. मग ते 2-3 दिवस ते थोडे ते काचा काढत होते. स्फोटाचा धमाका इतका जबरदस्त होता की स्फोटाचा आवाज आणि हादरे थेट CST पर्यंत पोहोचले. भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबापुरीनं असा काळजा धडकी भरवणारा स्फोट यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. एव्हाना स्फोटाची माहिती पोलीस मुख्यालयात पोहोचली होती. संपूर्ण पोलीस दल आणि अग्निशामक दल कामाला लागलं होतं. पण स्फोटाचं हे जीव घेणं तांडव
अजूनही संपलेलं नव्हतं. मस्जिद बंदर स्टेशन जवळ असलेला हा भाग आपल्या अन्नधान्याच्या घाऊक बाजारासाठी प्रसिद्ध. आणि इथंही परत मृत्यूचं तेज साठवलं, तोच रक्ताचा सडा. अनेक गाड्यांचं नुकसान झालं होतं. आपल्या नेहमीच्या जागी राधेश्याम मोठी सकाळीच येऊन बसला होता. हातावर पोट असल्यास गिरायकांची वाट पाहावी लागते. तशीच 12 मार्च 1993 शुक्रवारी सुद्धा तो गिरायकांची वाट पाहत हातात आलेलं काम पूर्ण करत बसला होता. आणि अचानक होत्याचं धुकं. 2:30 बजे का टाइम था और ऐसा मतलब यहाँ पे था. तो जब बम एक्सप्लोड हुआ और मैं काम कर रहा था, इसके बाद जब पहला हुआ तो जब हुआ तो सोचा कि अब ये क्या हो गया. तो जब वहाँ से जब कांच बीच गिरने लगा, बिल्डिंग का चोट लगा, तो हम लोग ऐसा ज़ोर से भाग करके वहाँ जा करके जो आप ब्रिज आगे है वहाँ जा कर हमने गिर गया. जब गिर गया अब पूरा एकदम खूना खून हो गया. फिर भी जब थोड़ा ख्याल आया फिर हम बंदर में, वहाँ पे धीरे धीरे मैं दाना बंदर पहुँचा. फिर मेरे चाचा लोग थे उधर गांव वाले थे, फिर सीधा हमको टैक्सी बैठा, सीधा जे हॉस्पिटल लेके गए. मैं एक हफ्ता उधर भर्ती था मैं जे में. इसके बाद ख्याल आया फिर मैं चला आया सीधा अपने यहाँ काम पे. त्या दिवशी शुक्रवारी गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या मातृछाया इमारतीजवळ अनेक गाड्या आणि स्कूटर्स पार्क केल्या होत्या. त्यातल्याच एका स्कूटरमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते. मातृछाया बिल्डिंगच्या तळमजल्यावर अनेक दुकानं आहेत. स्फोटामध्ये ही सगळी दुकानं उद्ध्वस्त झाली. यातलंच एक जगन्नाथ काकांचं चहाचं दुकान होतं. आजही त्या ठिकाणी त्यांचं चहाचं दुकान आहेच. रोज अनेकांना चहा पाजणारे काका 12 मार्चच्या स्फोटामध्ये जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की काकांच्या दुकानाशेजारी उभा असलेला बांधवाला जागीच ठार झाला होता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून जगन्नाथ काका वाचले, पण स्फोटात त्यांना त्यांचा एक डोळा गमवावा लागला. एका डोळ्यानं दिसत नसलं तरी आजही ते नियमानं दुकानावर येतात आणि आजही स्फोटाच्या कटू आठवणी मनात साठवून प्रयत्न करतात. दुसऱ्या स्फोटाची बातमी कळताच पोलिसांची आणि अग्निशामक दलाची अजून मुंबई स्टॉक मार्केट, कथा बाजार आणि तेवढ्यात केवळ 10 मिनिटाच्या अंतरानं मुंबईला हादरवणारा तिसरा स्फोट झाला. हायकोर्ट अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेली आणि मुंबईची शान समजली जाणारी ही एअर इंडियाची बिल्डिंग आता हीच त्या स्फोटांचं टार्गेट झाली होती. त्या एअर इंडिया बिल्डिंगच्या आवारातच हा शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला होता. आपल्या कामात घडलेल्या लोकांना अचानक या स्फोटाच्या धुरानं आणि आगीनं घेरून टाकलं होतं. सगळीकडे हाहाकार पसरला. शरद गणपतीये एअर इंडिया बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर असलेल्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून तेव्हा काम करत होते. 12 मार्च 1993 ऑफिसमध्येच लंच करत असताना त्यांना हा जबरदस्त हादरा जाणवला. 12 मार्चला जी म्हणजे 1993 जी घटना झाली त्यावेळी मी माझ्या ऑफिसमध्येच म्हणजे या एअर इंडिया बिल्डिंगमध्येच 4थ्या मजल्यावरती माझं ऑफिस आहे मेडिकल क्लिनिकमध्ये. मी माझ्या ऑफिसमध्ये होतो कारण तो लंच टाईम होता. आम्ही लंच वगैरे घेऊन जस्ट बसलेलो होतो तेवढ्यातच हा म्हणजे स्फोट झाला. त्या दरम्यान धक्का लागतो जसा भूकंपाचा धक्का लागतो तसा खुर्चीमध्ये आम्ही हादरलो गेलो. टेबलच्या धक्क्या टेबलामुळे आम्ही थोडं सावरलो एवढंच. म्हणजे याला बाहेर आलो त्याला पहिल्यांदा आम्ही बघितलं होतं इकडे सगळे आगीचे हे दिसतं त्या साईडला. पण आम्ही त्यावरने बाहेर पडल्यानंतर आम्ही धावत इकडे आलो पहिलं काय बोलायला. तर इकडे सगळं म्हणजे हल्लोपल्लोच मारलेला होता. इकडे भाजीपोळीची गाडी होती जर तवा तुमची शेगडी निखारे वगैरे सगळे पलीकडे ओढून गेलेले होते लोकांच्या अंगावर वगैरे. एअर इंडिया बिल्डिंगच्या जवळच मंत्रालय. स्फोटाचा प्रचंड कानठळ्या बसवणारा तो आवाज मंत्रालयात तर पोहोचलाच, पण स्फोटाची तीव्रता इतकी होती की आवाज 2.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेलॉर्ड पियर पर्यंत थेट पोहोचला होता. हाडाच्या पत्रकार असलेल्या शुभांगी सवयीनुसार 12 मार्च 1993 देखील मंत्रालयात काही कामानिमित्त चालल्या होत्या आणि जात असतानाच त्यांना हा मोठा आवाज ऐकू आला. आवाज आणि पायाखालची हादरलेली जमीन जाणवून नेमकं काय आणि कुठं काय झालंय हे त्यांना कळलंच नाही. पण काही क्षणातच झुरांचे लोट एअर इंडिया बाहेर येताना त्यांना दिसले आणि काय झालं हे जाणून घेण्यासाठी ते त्या दिशेला धावत सुटल्या. त्या दिवशी एक रुटीन म्हणून मंत्रालयात मी मंत्रालयाची रिपोर्टर होती त्यावेळेस. तर मी सहसा एक 1:15 वेळ होता 1:15 असेल.
आणि मी मंत्रालयाच्या मेन गेटवर होते. मंत्रालयात आज काय घडामोडी झाली आहे ती आपण कव्हर करायची म्हणून मेन गेटला असे आत शिरतानेच इतक्या मोठ्या प्रमाणात असा एक दणका, म्हणजे एक अगदी हादरून देणारा, म्हणजे असं कुठनं आवाज येतं हेच कळलं नाही. आणि म्हणजे त्या एका क्षणासाठी असं एकदम सगळं स्टील सारखं आलं. आपण पूर्ण अशी जमीन हादरली. मंत्रालय जो मागे ती पूर्ण बिल्डिंग होती ती पण हादरली. आणि तिकडची जे सगळे जो इतका मोठा आवाज होता, व्हेरी अनयुज्युअल होतं ते. म्हणजे ते ब्लास्ट होतं त्या क्षणात काहीच कळलं नाही की काय आहे, पण एक प्रचंड मोठा. आणि खालची जी जमीन होती तिकडे अशी व्हायब्रेशन आपल्याला फील झाली. नक्की काय घडलं होतं आणि किती भयंकर घडलं होतं याची जाणीव झाल्यावर मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण लगेचच शुभांगी स्वतःला सावरत जखमींना मदत करायला लागल्या. पहिले 3-4 मिनिटं काहीच कळलं नाही की काय झालंय, पण एक एवढं की खूप मोठा धमाका झालाय, एक ब्लास्ट झालाय. आणि हे काहीतरी साधारण ब्लास्ट नाही आहे. आणि आम्ही धावत धावत असं इकडे आलो रस्त्यावर, आणि रस्ता ओलांडून बघितलं तर इकडे एअर इंडियात बरंच काही काही असे धूळ होता. आणि विदिन 5-7 मिनिट्स असं एक असं काय की सडा जो असतं ना, असं काळा एका केमिकल्सचा, तसा पूर्ण ते धुळांनी भरलेला होता. आणि छोटे छोटे स्प्लिंटर्स जे आहे, म्हणजे ते कशाचे होते त्यावेळेस तर काही कल्पनाच नव्हती आम्हाला. कारण फर्स्ट रिॲक्शन हीच होती की काहीतरी खूप. आणि याच रस्त्यावर आम्ही इकडे ओलांडून असं आलो आणि इथे आतमध्ये पण आतपर्यंत गेलो आम्ही इकडे. आणि आम्ही इकडे इथेच असं उभं राहून मग काही लोक त्यांना बॉडीज हे करत होत काढत होतो, आणि काही लोक आम्ही इकडे त्यांना गाड्या थांबवून किंवा टॅक्सीज आपल्या ऑर्डनरी जे टॅक्सीज होत्या त्यांना थांबवून लोकांना प्रथम त्याच्यात टाकून त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं कार्य सुरू होतं. एअर इंडियात स्फोट झाला. साधारण त्याच वेळेस मुंबईच्या मदनपुरा भागात सुद्धा स्फोट झाला होता, पण त्याची तीव्रता फार कमी होती. आता मात्र मुंबईच्या वातावरणात भीती पसरायला लागली होती. अफवांचेही स्फोट व्हायला लागले होते. जीव मुठीत घेऊन मुंबईकर घरी धावू लागला होता. या स्फोटांची मालिका मात्र इथंच थांबली नव्हती. मुंबईचं अगदी मध्यवर्ती असलेलं दादर एअर इंडिया बिल्डिंग नंतर अवघ्या 5व्या मिनिटाला स्फोटाचं लक्ष ठरलं होतं. नेहमीसारखंच दादर गजबजलं होतं सुरू होती, आणि अचानक शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या सेना दार स्फोट झाला. आपली सकाळची ड्युटी संपवून राहुल दादरला बसमधनं उतरले होते. मात्र त्या दिवशी स्टॉपवर उतरण्याऐवजी थोडं अलीकडे सिग्नलला ते उतरले. 2 पावलं पुढेही ते जात नाहीत तोच एक मोठा कानठळ्या बसवणारा आवाज त्यांना ऐकायला आला. मी त्यावेळेला बसमध्ये होतो आणि बसमध्ये माझी बस सिग्नलला उभी राहिली, पण त्यावेळेला इकडे ऑप्टिकल फायबर MTNL चे ले करायचं काम चालू होतं, तर त्यामुळे सिग्नल बंद होता. तर मला काय वाटलं तर मी आपलं उतरलो, म्हणणं 2-3 पावलं चाललो असेल आणि तो ब्लास्ट झाला. म्हणजे झाला 2 क्षण काही कळलंच नाही. धमाका झाल्यानंतर मी सुद्धा चालता चालता जमिनीवरनं थोडासा उचलला गेलो. ह्या इकडे एक टॅक्सीमध्ये एक माणूस असा अर्धा बाहेर येऊन पडला होता. टॅक्सी उलटी झाली होती. याच्यावरती काम करणारे जे 1-2 कर्मचारी होते त्यांनाही लागलं होतं. ते सुद्धा अस्ताव्यस्त पडले होते. पेट्रोल पंपाला या स्फोटामुळे आग लागली होती. क्षणार्धात राहुलला जाणवलं की आगीनं रौद्र रूप धारण करण्याआधीच ती विझवणं गरजेचं आहे. आग विझवणं चालूच होतं आणि राहुल सुद्धा जखमींना मदत करायला पुढे सरसावले. परंतु सुरुवातीला काय आम्ही पुढे जाऊन त्यांना मदत करू म्हटलं तर आम्हाला कोणी जाऊन देईना की बाबा पेट्रोल पंप आहे आणखीन काय ब्लास्ट झाला तर काय म्हणून. पण मग काही क्षण गेल्यानंतर आम्ही म्हटलं नाही जे काय होईल ते होईल. आम्ही काही मी आणि इतर मायासारखे आणखीन 2-4 जणं आम्ही सरसावलो. त्यानंतर इतर लोकांनी ते जे कोणी 2 कर्मचारी होते त्यांना बाहेर केलं जे जखमी झाले होते. आणि त्यानंतर ह्या इकडे ह्या साईडला लागलेल्या ज्या काही बस होत्या त्या बसमधनंसुद्धा काही लोकं बरीच इंजर्ड झाली होती. आणि त्या ब्लास्टमध्ये इम्पॅक्टमुळे त्या काचा सगळ्या फुटून त्यांचे प्रोजेक्टाईल होऊन माणसांना जेवढे काही आतमध्ये लोक होती त्यांच्या चेहऱ्यामध्ये इथे तिथे सगळे असे ते बुलेट घुसलाव्या तशा ते कम्प्लीट आतमध्ये घुसल्या होत्या. काचांचे तुकडे होऊन ते आतमध्ये गेले होते. राहुल सारखे इतरही तरुण जखमींच्या मदतीला तोपर्यंत पुढे आले होते. इतक्या संवेदनशील भागात स्फोट झाल्याचं कळताच पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं. धुराचे लोट आणि आग भिजवता भिजवता अग्निशामक दलाच्या नाकी 9 येत होते.
आणि तितक्यात बातमी आली सहाव्या स्फोटाची. वरळी 12 मार्च 1993 त्या शुक्रवारीही वरळीत नेहमीप्रमाणे व्यवहार चालू होते. 2:55 अचानक झालेल्या बॉम्बस्फोटामुळे वरळीचं रूप पार बदलून गेलं. एका मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ पार्क केलेल्या जीपमध्ये हा स्फोट झाला होता. ब्लूस्टर लॉन्ड्रीचे मालक भंडारी बंधूंनी सवयीप्रमाणे सकाळी सकाळीच आपल्या लॉन्ड्रीच्या कामाला सुरुवात केली होती. गुंतलेले संजय भंडारी लॉन्ड्रीत आलेले कपडे मोजत होते आणि त्यांचे बंधू दुकानातच पण समोरच्या बाजूला उभं राहून गप्पा मारत असताना अचानक कान सुन्न करणारा आवाज आला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की संजयच्या एका कानाचा पडदाच फाटला गेला. त्यावर काही फारसे उपचार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर आजही संजय ती जागा दाखवायला थोडे कचरतातच. 2:40 मोठा धमाका झाला आणि काय झालं कोणा कळलाच ना काही झालं कोण असं मस्त मग माती पडला की बॉम्ब मोठा बॉम्ब फुटला. त्याच्यामध्ये आम्ही बी इकडे हजर होते माझ्या मोठा भाऊ बी होता ते त्याच्यामध्ये ते वारले आणि आमचे सगळे कानाचे पडदे सगळे खराब झाले सगळे आम्हाला अजून पण ऐकायला कमी येते. हा जागावर होता मला हा हा पाठीमागे बिंब आहे त्याच्या मला सपोर्ट भेटला. त्याच्यामध्ये मला जरा थोडा मार लागला सगळं बॉडीमध्ये मार लागला आणि मोठ्या भाऊ समोर उभे होते त्याला हार्टमध्ये आणि इकडे डोकळ्या त्याच्यामध्ये त्याला ते मार लागले त्याच्यावरती ते जागावरच ते झाले आणि कस्टमर होते ते पण जागावर. स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की रस्त्यावर काचाचा आणि रक्ताचा सडा पडला होता. अनेक गाड्या आणि जळून खाक झाल्या होत्या. या स्फोटातली जीवितहानी सगळ्यात जास्त होती. मुंबई स्फोटांच्या या मालिकेमुळे मुंबईच काय तर संपूर्ण देश हादरला होता. एका मागोमाग एक स्फोटाच्या बातम्या कानावर आदळत होत्या आणि पुन्हा टार्गेट होत होती दक्षिण मुंबई. मुंबई महानगराला हे नाव पडलं ते मुंबादेवी मंदिरावरून. मंदिराच्या परिसरात आहे झवेरी बाजार. अनेक छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये अक्षरशः शेकडो छोटी मोठी दुकानं आहेत. या भागातला सगळ्यात महत्वाचा आणि गजबजलेला भाग म्हणजे खाऊ गल्ली. शेख मेमन स्ट्रीट आणि मिर्झा स्ट्रीटच्या नाक्यावर वसलेली ही खाऊ गल्ली आणि नेमकं इथंच एका स्कूटरमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. जयंती लालजी त्याही दिवशी दुकानावर आपलं नित्य नियमाचे व्यवहार करत बसले होते. गजबजलेल्या झवेरी बाजारात नेहमीची वर्दळ चालू होती आणि त्या काळी पार्किंग कुठेही करण्याची मुभा असल्यानं त्यांच्या दुकानाजवळच एक स्कूटर पार्क केली होती. स्कूटर में बॉम्ब रखा था और हम मैं खुद इंजर्ड हुआ हूँ और उसमें से मैं बच गया हूँ 93 में. और स्कूटर में बॉम्ब रख के चला गया था हमारा पूरी दुकान को नुकसान हुआ था. जयंती लाल यांच्या दुकानाचं भरपूर नुकसान झालं होतं. लागून असलेल्या अनेक दुकानाच्या काचा फुटल्या होत्या आणि या स्फोटामुळे दुकानातल्या सोन्या चांदीचा माल रस्त्यावर विखुरला गेला होता. बँक ऑफ बरोडा से जाके ऑफिस में पहुंचा. ऑफिस में पहुंच के मैं थोड़ी देर बैठा उसने में जोर से ब्लास्ट हुआ. इसे बाहर नीचे देखा तो पूरा वो ज्वेलर्स का पूरा सब पूरा रोड के ऊपर गिरा हुआ था. नाक्यावरचे असलेल्या अशाच एका सँडविच स्टॉल वर देखील गर्दी झाली होती आणि अचानक काय झालं ते कळलंच नाही. दुपारच्या अशोक टक्केंच्या स्टॉलवर गिरायकांची गर्दी जमली होती. आपल्या कामात व्यग्र असलेल्या अशोकजींना एक मोठा आवाज ऐकू आला. आवाज स्फोट झाला ना तेव्हा संपूर्ण एकदम त्याचे कण उडाले. जिकडे आसपास सगळीकडे कण जसे उडाले ना त्याने हे माझा काउंटर वगैरे तुटला. मी स्वतः तिकडं पळून गेलो त्या पाटच्या दुकानदाराच्या त्या समोरच्या दुकानदाराला त्या दुकानामध्ये जाऊन काचा घुसल्या. जो माणूस रस्त्याने पळतो त्याला काचा घुसल्या. पण अशोकजींनी हिंमत एकवटली आणि जखमींना मदत करायला ते पुढे सरसावले. कित्येक लोक इथं पडली होती आणि ॲक्च्युली आम्ही अशा लोकांना मग जरा हे झाला
तर आम्ही अशा लोकांना काय टॅक्सी नाही, त्यामुळं हातगाडीवरती जी टी हॉस्पिटलमध्ये पोहोचवली. त्याच्या जबरदस्त आवाजामुळं एकमेकांना लागूनच असलेल्या अनेक इमारतींना हादरे बसले होते. स्फोटांच्या या मालिकेमुळं भीती आणि हाहाकार पसरा लागला होता, पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी मुंबई पोलीस जीवाचं रान करत होते. बॉम्बस्फोटाच्या बातम्या एका पाठोपाठ एक मात्र येतच राहिल्या. व्ही शांताराम यांनी बांधलेलं हे चित्रपटगृह देखील स्फोटांच्या साखळीत सापडलं होतं. दादर सारखं मुंबईचं गर्दीचं ठिकाण पुन्हा एकदा हादरलं होतं. प्लाझा स्टोअरचे शहा आणि त्यांच्या दुकानातल्या कामगारांना सेना भवनात झालेल्या स्फोटाचा आवाज ऐकायला आला होता, आणि घडत असलेल्या बॉम्बस्फोट मालिकांच्या बातम्या देखील त्यांच्या कानावर पडत होत्या. पण नशिबात काय समोर वाढवून ठेवलंय हे मात्र कोणाला माहीत नव्हतं. पहिला मला फोन आला की शिवा पासपोर्ट ऑफिसच्या तिकडे ब्लास्ट झालेला आहे, तितक्यात आम्ही सर्व आटपायला घेतला, तितक्यात सेना भवनचा ब्लास्टचा आवाज आला. आम्हाला वाटलं काय, पहिला बिल्डिंग कोसळली म्हणून फटाफट बंद केलं. कुलूप बाहेरचे लावायच्या आधी मी आतच होतो, माझा एक भाऊ बाहेर होता, आणि कुलूप बाहेर लावायच्या आधीच ब्लास्ट झाला आणि व्हायब्रेशननी शटर तुटलं, शटर अख्खं उडून गेलं. हे जेवढे पण दुकानाचे काच आहेत ते पण सर्व व्हायब्रेशननी तुटले. जसं हे व्हायब्रेशननी शटर खुललं झालं तसं लाल लाल धूर यायला लागला. प्लाझा चित्रपटगृहाच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये शहांचं घर, पण शहांच्या म्हणण्यानुसार प्लाझाच्या भक्कम बांधकामामुळं इथल्या इमारतीतले अनेकांचे जीव वाचले. मी समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतो, तिथे दुसऱ्या माळ्यावर राहतो, आनंद वैभव बिल्डिंगमध्ये. तिकडे आमची घरात फॉल सिलिंग आहे, माझी 6 वर्षाची मुलगी होती, पण व्हायब्रेशननी काय फॉल सिलिंग पडली, पारण्यावर पडली जुल्यावर, आणि तिथून ती साईडला सरकली म्हणून माझी मुलगी वाचली. सगळे स्फोट अगदी काही मिनिटांच्या अंतरानं घडवले जात होते. लोकांच्या मनातली भीती अधिकाधिक वाढत होती आणि तितकाच संताप देखील. पण लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये याची खबरदारी मुंबई पोलीस दलानं घेतली होती. मुंबईचं पश्चिम उपनगर वांद्रे, अनेक सिनेसृष्टीतल्या तारकांचं इथं बंगलेत, आणि तिथल्याच आलिशान पंचतारांकित हॉटेल सी रॉक मध्ये कायम असलेली वर्दळ 9व्या स्फोटाचं लक्ष ठरली होती. 3:20 सी रॉक हॉटेलमध्ये स्फोट झाला होता. समुद्र किनारी असलेल्या या हॉटेलची एक बाजू समोरून खाक झाली होती. या स्फोटात जीवितहानी झाली नव्हती, पण झालेल्या आर्थिक नुकसानीमुळं हॉटेल कायमस्वरूपी बंद पडलं. ची उपनगर सुद्धा स्फोटांच्या या मालिकेत सापडली होती. वांद्रे, जुहू, सांताक्रूज या उपनगरातून सुद्धा स्फोटाच्या बातम्या येऊन थडकल्या होत्या. पंचतारांकित हॉटेलमध्ये स्फोट झाल्यावर अवघ्या काही मिनिटातच पश्चिम उपनगरातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बचा स्फोट झाला होता. अनेक पंचतारांकित हॉटेल्स असलेल्या या उपनगरातल्या जुहू सेंटॉर 5-स्टार हॉटेलमध्ये 3:25 स्फोट झाला. इतर स्फोटांच्या तीव्रतेपेक्षाही हा स्फोट जरा कमी तीव्रतेचा असल्यानं इथंही जीवितहानी झाली नाही. ज्या ज्या ठिकाणी स्फोट झाले होते तिथलं दृश्य काळीज पिळवटून टाकणारं होतं. असहाय्यपणे मृत्यूमुखी पडलेले अनेक जण आणि त्याचवेळी जखमी सुद्धा झालेले कैक लोक. बॉम्बस्फोटाबरोबर मुंबईच्या काही भागात ग्रेनेड सुद्धा फेकले गेले होते. अकरावं लक्ष होतं माहीमची मच्छीमार कॉलनी आणि सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ. इथं ग्रेनेड्स फेकल्यामुळे स्फोट झाला होता. माहीमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता, पण सुदैवानं सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जीवितहानी झाली नाही. मुंबईकर पळून निघत होते अक्षरशः. त्याचवेळी मुंबईचं स्पिरिटचं दर्शन सुद्धा होत होतं, कारण स्वतःला सावरत मुंबईकर इतरांच्या मदतीला रस्त्यावर उतरा लागला होता. तितक्यात आली आणखी एका स्फोटाची. हा 12वा स्फोट मुंबईच्या सांताक्रूज विमानतळाजवळ असलेल्या सेंटॉर पंचतारांकित हॉटेलमध्ये 3:55 झाला होता. मुंबईचं एक महत्वाचं ठिकाण,
भारतातला हा बिझिएस्ट एअरपोर्ट आणि एअरपोर्टच्या जवळ असलेलं सेंटॉर हॉटेल. गाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट भयानक होता. स्फोटात गाड्या जळाल्या होत्या. इथंही अनेक जण जखमी झाले होते. धुराचा लोट आणि परत तोच मन सुन्न करून टाकणारा रसायन मिश्रित रक्ताचा सडा. सांताक्रू सेंटर हॉटेलचा हा या मालिकेतला शेवटचा स्फोट ठरला. 12 मार्चच्या त्या शुक्रवारी मुंबईचा आसमंत काळ्या धुरानं वेढून टाकला होता. अवघ्या 2.5 तासात 12 ठिकाणी स्फोट झाले होते आणि मुंबई हादरली होती. आज या घटनेला 20 वर्ष पूर्ण होत आहे, पण तरीही बॉम्बस्फोट मालिकेच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांचं काळीज धस्स करून टाकतात.